विद्येचे साथी या विशेष कार्यक्रमात करिअर मार्गदर्शक डॉक्टर नवनीत मांदेनी यांनी दहावी नंतरच्या करिअरच्या वाटा याबाबत संवाद साधला आहे पाहूयात त्याचा पहिला भाग स्टुडंट्स पालक मित्र हो आणि जे कोणी आम्हाला इंस्टा फेसबुक लाईव्ह बघतायत त्या सगळ्यांचं मी स्वागत करते मी चित्रा खरे ॲम्बिशियस क्लासेस प्रस्तुत करिअर मार्गदर्शन आणि करिअर इन कॉमर्स याबद्दल बोलायला आज माझ्यासोबत आहेत ॲम्बिशियस क्लासेसचे प्रोफेसर डॉक्टर नवनीत मानधनी सर आणि ते आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोरोनामुळे आपण सगळेच जण लॉकडाऊन आहोत आणि अशा परिस्थितीत करियर तर लॉकडाऊन होता उपयोग नाही म्हणून करिअर संदर्भात काय डिसिजन घ्यायचे विशेषतः दहावी ज्यांची झालेली आहे त्यांचे रिझल्टनंतर काय परिस्थिती असणार आहे कुठल्या कॉलेजेसमध्ये करिअर ऑप्शन्स चांगले असणार आहेत आणि त्यांनी काय करिअर चूज करावं या संभ्रमात आत्ता पालक आणि विद्यार्थी सगळेच जण आहेत तर त्यासाठीच आपण प्रोफेसर डॉक्टर नवनीत मानधनी सरांकडे जाऊयात नमस्कार सर नमस्कार आ, सर हा सगळा कार्यक्रम आत्ता या लॉकडाऊनच्या फेजमध्ये करण्यामागचा तुमचा मुख्य हेतू तु काय आहे मध्ये आता जून मध्ये रिझल्ट येतील बारावी आणि दहावीचे यावर्षी रिझल्ट दहा पंधरा दिवस उशिरा लागेल आणि पालकांसमोर तीन महत्वाचे प्रश्न असणार आहेत सगळ्यात पहिला प्रश्न की करिअर कोणता निवडायचा त्यानंतर यावर्षी ऑनलाईन ऍडमिशन असणार आहेत का नाही आणि मग ऑनलाईन ऍडमिशन नसतील तर मग पुढे कसं जायचं आणि सगळ्यात मोठा प्रश्न आता आपण बघतोय की कोरोना जो आहे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी फार जास्त भयग्रस्त भे, झालेली आहेत लोक तर अशा वेळेस जे पूर्ण महाराष्ट्रातून पालक बघतायत ज्यांना ज्यांच्या मुलांना मुंबईत पुण्यात पाठवायचंय पुण्यात मेंदी पाठवायचंय शिक्षणासाठी त्यांना आपण काही सोल्युशन देऊ शकतो का या सगळ्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे अच्छा तुम्ही आता म्हणलात तसं की शैक्षणिक केंद्र आहे पुणे हे तर आणि मुंबई सुद्धा इथे चांगले चांगले युनिव्हर्सिटीज आणि प्लस त्या अनुषंगाने येणारे अनेक कोर्सेस असतात तर दहावीचा रिझल्ट आल्यानंतर आता अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घ्यावा लागणार असं दिसतंय तर पुण्यामध्ये हा प्रवेश घेताना नेमकी काय प्रोसिजर करावी लागेल मागच्या वर्षापर्यंत असं असायचं असा की मुलं जेव्हा दहावीत असायची त्या वेळेसच त्यांचा फॉर्म नंबर वन भरून घेतला जायचा त्या फॉर्म नंबर वन मध्ये त्यांचा दहावीचा सगळा डेटा बेस जो आहे तो महाराष्ट्र कडे जायचा आणि त्यानंतर जेव्हा रिझल्ट लागायचा त्यावेळेस मुलांना फॉर्म नंबर टू भरायचा होता तो मेरिट नुसार तो आहे आणि मग मुलांना कॉलेज सिलेक्शन करून सगळ्या गोष्टी करून त्यांना ऍडमिशन मिळायचं आता परिस्थिती अशी आहे की आता त्यांना जो आहे आ, ही प्रोसिजर असेल का नाही इथून प्रश्न आहे बर। कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काय करणार आहे आणखी त्या गाईडलाईन्स आलेल्या नाहीयेत तरी दोनच ऑप्शन असणार आहे आयदर तीच प्रोसिजर कंटिन्यू होईल जी ऑनलाईन ऍडमिशनची मुलं करत होती तीच त्यात आणखी काहीतरी घरी बसून मुलांना करता येईल त्यावर भर दिला जाईल किंवा दुसरा एक प्रॉब्लेम असा होऊ शकेल की कॉलेज टू कॉलेज डायरेक्ट ऍडमिशन होतील तर त्या दोन्ही पर्यायामध्ये पालकांनी कसं करावं त्याबद्दल आपण त्यांना गाईड करणार ओके okay. आता तुम्ही जे उत्तर दिलं त्यानुसार की कोरोनामुळे एकंदरीतच सगळ्या खूप फरक फरक पडणार पडणार आहे आहे तर शैक्षणिक वर्षात जो त्याबद्दल तुम्ही सांगितलं ऑनलाईन कॉलेज सोबत तुम्ही काय काय वेगळं देऊ शकाल आ, या दृष्टीने आता खरं पाहिलं तर हा कार्यक्रमच त्या पर्पज साठी आहे असं असू शकेल आपण एक हायपोथेटिकल विचार करूया की समजा कॉलेजेस ऍडमिशन सगळे सुरुवात व्हायला आणि थ्व कोरोनापासून जी आपण जी अनसर्टेनिटी आहे त्यातून बाहेर व्हायला सप्टेंबर महिना उजवडेल आणि सप्टेंबर नंतर आता पालक जे समजा मी फक्त पुण्याचं सांगत नाहीये पुणे सपर्ब आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतात जो विद्यार्थी राहतो ज्याला पुण्यात यायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रश्न असा असणार आहे की आम्ही अकरावीत तर पुण्यात आम्हाला यायचं नाहीये जोपर्यंत सिच्युएशन चेंज होत नाही किंवा पालक पाठवणार पण किंवा त्यांची मानसिक तयारी नाही एक वर्ष थांबलं तरी चालेल पण त्याची दुसरी अडचण अशी असणार आहे की हे पालक जर अकरावी तिथं ऍडमिशन घेतले नाहीत पुण्यात तर मग बारावी त्यांना परत पुढच्या वर्षी इथं घेता येणार नाही म्हणजे दोन वर्ष त्या मुलांना तो आहे तिथूनच अकरावी बारावी करावी लागेल आणि मग त्यानंतर जे वेगवेगळे करिअर पर्याय सुरुवात होतात त्यामध्ये ती मुलं दोन वर्ष मागे राहतील तर त्यासाठी आपण एक एवढा चांगला पर्याय घेऊन आलो आहे सगळ्यांसाठी आपण काय करणार आहोत तुम्ही जिथं आहात तिथंच राहा पुण्यात पण असाल तर घरीच राहा त्या व्यतिरिक्त तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही असाल तिथंच राहा आणि आम्ही तुमच्या पुण्यातला जो कॉलेज आहे आपले काही कॉलेज ज्यांच्यासोबत जसं आपण सायन्स मध्ये कॉलेज आणि क्लासेस एकत्रही होतात त्यांच्यासोबत आपलं काही बोलणं चालू आहे चांगल्या दर्जाची कॉलेजेस आहेत तर ऑनलाईन पद्धत झाली किंवा डायरेक्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं झालं तर तो ऍडमिशन आपण त्यांना करून देऊ आणि ते कॉलेजेस पण त्यांना ऑनलाईन शिकवतील जे आणि त्या क्लास कडून त्यांना त्या मुलांना ऑनलाईन दररोज शिकवलं जाईल आणि हे सगळं करत असताना याची जी फीस किंवा सगळ्या गोष्टी असतील त्या नॉर्मल पेक्षा चाळीस टक्के असतील फक्त म्हणजे पालकांचा पुण्यात पाठवण्याचा जो खर्च आहे तो वाचेल मुलांचा पुण्याचा कॉलेज मिळेल म्हणजे ज्यावेळेस सिच्युएशन नॉर्मल होतील अकरावीच्या सेकंड हाफ मध्ये किंवा बारावीला ती मुलं परत पुण्यात येऊन सेटल होतील आणि त्यानंतर त्यांना रेग्युलर क्लासेस रेग्युलर कॉलेज सगळं अटेंड करता येईल म्हणजे आता ते आपल्या टच मध्ये राहतील ऑनलाईनच्या माध्यमातून कॉलेज आणि माझ्या क्लासच्या माध्यमातून आणि ज्यावेळेस सिच्युएशन बदलेल त्यावेळेस ही मुलं जी आहेत ती तर रेग्युलर येऊन अटेंड करू शकतील म्हणजे पालकांना मुलांना सध्या पुण्यात पाठवायचं नाहीये बरोबर त्या व्यतिरिक्त मुलांचा वेळ पण वाया घालायच समजा रिझल्ट यायला जुलै आला या पण तो आपण क्लासेस पंधरा जून पासून चालू करतोय आणि ज्यावेळेस पण रिझल्ट येईल डायरेक्ट आपले जे कॉलेजेस आहेत ज्यांच्यासोबत आपण हे केलंय म्हणजे कंबाईन केलेलं आहे क्लासेस हुँ. त्या कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन मिळेल आणि मग ऑनलाईन प्रोसिजरने असेल जे सरकारी नियम असतील त्या नियमाने त्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतील आणि त्यांचा कॉलेज पण पुण्याचा असेल क्लास पण पुण्याचा असेल आणि ते सेफ त्यांच्या घरी राहून सगळं शिकू म्हणजे या चा भीती भीतीपोटी त्यांचं शैक्षणिक वर्ष हॅम्पर होऊ नये हा, बर। हो हा सगळ्यात मुख्य यामागचा उद्देश आहे आणि तुम्ही तुमच्या घरीच राहून पुण्यातल्या ह्या सगळ्या सेशन्सना हजेरी लावू शकता हे खूप महत्वाचं आहे अम्बिशियस क्लासेस बद्दल सर तुमच्याशी बोलायचं आहे तत्पूर्वी जे कोणी हे लाईव्ह सेशन बघतायत त्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा सांगते डॉक्टर नवनीत मानधनी सर यांनी दोनशे पेक्षा जास्त लाईव्ह सेशन्स घेतलेली आहेत स्टुडंट्सची करियर कन्सल्टन्सीसाठीची गेल्या काही वर्षांमध्ये पन्नास टीव्ही शोज आणि रेडिओ प्रोग्राम्स त्यांनी केलेले आहेत आणि अठरा वर्षात चाळीस हजार मुलांना गायडन्सचा त्यांचा अनुभव आहे ते स्वतः पीएचडी इन डेप्रिसिएशन आहेत प्रोफेसर डॉक्टर नवनीत मांधनी सर अम्बिशियस क्लासेस बद्दल पण आता विद्यार्थी आणि पालकांना सांगा जे लाइव्ह सेशन अटेंड केले ज्यांनी एका पॅरेंट्सचा युट्युबर क्वेश्चन आहे की हा शो इंग्लिश किंवा हिंदीमध्ये आहे का तो आप बिल्कुल बिंदास रहिए मैं आपके प्रश्न के उत्तर सेशन के बाद हिंदी में भी दूंगा या अभी भी दूंगा अभी मैं ये बताना चाह रहा हूँ कि लॉकडाउन की वजह से आप और आपका स्टूडेंट पुणे के बाहर है या मुंबई के बाहर है या आप पुणे आना नहीं चाहते लेकिन उसके कारण आप उसका एजुकेशन पुणे से पोस्टपोन नहीं कर सकते हो तो उसके लिए हम लोग क्या कर रहे हैं कि पुणे से ही आपका बच्चा घर पे रहकर पुणे का ही कॉलेज ऑनलाइन अटेंड कर पाएगा पुणे के ही क्लासेस ऑनलाइन अटेंड कर पाएगा और जब ये सिचुएशन नॉर्मल हो जाएगी दोनों भी चीजें हम आपको प्रोवाइड कर देंगे पुना में जिसके कारण पुना में आने का जो आपका डर बैठा है वो निकल जाएगा दूसरी चीज सिचुएशन जब नॉर्मल हो जाएगी तो वो यहाँ पे आके करियर कर पाएगा तो ये दोनों चीजें जो है वो एट अ टाइम होने वाली है बिल्कुल आ, सर आता अपन अपने सग बाकी श्रोत्या प्रेक्षक हाँ तो कट करा कॉल ये तो कट करा जे कोणी कॉल करतात त्यांनाही मी सांगते की या लाईव्ह सेशन नंतर आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत तुम्ही तुमचे प्रश्न एफ बी युट्यूब आणि इन्स्टा लाईव्ह वरती पोस्ट करू शकता हा सगळा सरांच्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असाच कंटिन्यू आपण करणार आहेत विद्यार्थ्यांसोबत हो सुद्धा सर एम्बिशियस क्लासेस बद्दल की काय एम असणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आपण काय प्रोव्हिजन करतोय अॅक्च्युअल मराठी हिंदी दोन्हीत उत्तर देईल मी एक्चुअल uh, में अभी ट्वेल्थ का सिलेबस बदल चुका है हुँ. और इलेवेंथ का सिलेबस पिछले साल बदला था हुँ. तो हमने क्या किया है कि वी मेड अ टीम ऑफ फाइव टीचर्स जो पांचों सब्जेक्ट पढ़ाते हैं और उनके सारे लेक्चर्स हमारे तैयार है इलेवेंथ के और ट्वेल्थ के आप इस यूट्यूब चैनल पे जाके देख भी सकते हो डेमो लेक्चर्स है और वो लेक्चर जो है पूरे आपको क्योंकि अगर कोई स्टूडेंट ऐसा भी रह सकता है जिसकी फाइनेंशियल पोजीशन नहीं है वो लेक्चर्स फ्री में भी देख सकता है और उसमें थरोली सिलेबस नहीं है जितना इम्पोर्टेंट है उतना दिया गया है तो अगर आप आपके घर पे बैठकर हो तो जूम के माध्यम से गूगल मीट के माध्यम से रोज क्लासेस होंगे हुँ। और उसके साथ साथ अभी कुरियर चालू हो चुका है तो नोट्स आपके यहाँ पहुंच जाएंगे एंड एट द सेम टाइम अगर किसी के स्टुडंट नेट का प्रॉब्लम है या वो उस समय नहीं देख पाया तो हर लेक्चर का रेकॉर्डेड क्या वो भी बहुत कम अमाउंट में क्योंकि आप सभी को पता है स्लो डाउन पालकांची पण परिस्थिती खराब है परंतु शिक्षण नाही थांबवता येणार तर अशा परिस्थितीत समजा तुम्ही पुण्यात पाठवत असाल विद्यार्थ्याला एक दीड लाख रुपये त्याचा खर्च आहे त्या कोर्सेस ची वेगवेगळ्या फीस आहे तुम्हाला विश्वास खरं तर मी या प्रोग्राम वर बोलून आम्ही कॉलेजची फीस पण फक्त दहा हजार रुपये आणि क्लास ची फीस वर्षभराची पंधरा हजार ठेवली आणि त्यात त्या विद्यार्थ्यांना आपण सगळ्या गोष्टी देणार नक्कीच म्हणजे पालकांच्या आताच्या आर्थिक स्थितीचा पण खूप विचार केला गेला या सगळ्यामध्ये या बरोबर कॉमर्स मध्ये पण इंटिग्रेटेड शिकता येऊ शकतं का त्याबद्दलही सांगा ना इथे एक प्रश्न आलाय की अम्बिशियस कॉमर्स क्लासेस कुठे आहे आपण फिजिकली जर तुम्हाला अटेंड करायचं असेल तर नवी पेटला आहे नंतर आपण सिंहगड रोडवर आहोत पुणे सातारा रोडवर आहोत हडपसर मध्ये आहे वारजेमध्ये आहे तर पुण्यातल्या प्रत्येक ठिकाणी जिथं तुम्हाला शक्य आहे तिथं तुम्ही कोणत्याही ब्रांचला अटेंड करू शकता नाव इंटिग्रेटेड मेन प्रश्न मुलांचा हाच असणार आहे की सर आम्हाला क्लासच्या अगोदर पहिला प्रश्न कॉलेजशी रिलेटेड आहे की लाईक like, कॉलेज आमचा काय होणार सो so, आम्ही काय केलेलं आहे की पुण्यात या जे चांगले कॉलेजेस आहेत जे म्हणजे ज्यांना वाटतंय की मुलांचं आपण काहीतरी हे करावं अशा कॉलेजच्या जे मेन म्हणजे प्रिन्सिपल्स वगैरे त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांना पण विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम येणार आहे की विद्यार्थी बाहेर गावचे त्यांना कसे अप्रोच करतील किंवा ऑनलाईन झालं तर ऍडमिशन होता ऑक्टोबर वगैरे होणार नाही का सो इन दॅट केस वी हॅव टायअप विथ द कॉलेजेस दॅट कॉलेज विल टेक केअर ऑफ युअर ऍडमिशन अँड दे ऑल्सो गोइंग टू प्रोवाइड ऑनलाइन कोचिंग म्हणजे कॉलेज मधून पण ऑनलाइन टीचिंग होणार आहे आणि त्या ऍडमिशन पण म्हणजे कॉलेजची फीस आज बघितली तर पंचवीस ते पन्नास हजार असते मी कॉलेजला रिक्वेस्ट केली आहे की आम्ही तुम्हाला मॉब मध्ये ऍडमिशन देऊ तर त्यांनी पण ती फीस फक्त दहा हजार रुपये ठेवलेली आहे कॉलेजनी पण सो इंटिग्रेटेड कॉलेज हु so, असेल आणि क्लास असेल त्यासोबत अच्छा इंटिग्रेटेड कॉलेजचा आपण आन्सर देताना सर प्रश्न असे येतायत की कुठले कॉलेजेस यामध्ये इन्क्लूड असतील आणि मग सीबीएसई स्टुडंट साठी पण तुम्ही काय सांगाल वेरी गुड हा प्रश्न ऍक्च्युअली फार चांगला आहे फर्स्ट ऑफ ऑल आफ्टर टेन्थ बहुत से स्टूडेंट ऐसे पूछते हैं कि सर हम सीबीएसई या आईसीएससी से टेंथ किया है हु अब हु हम महाराष्ट्र बोर्ड में जाए या फिर हम क्या की सीबीएसई कंटिन्यू करें बहुत फ्रेंकली मैं आपको बोलता हूँ कि कॉमर्स के जितने भी करियर के बारे में हम इसके बाद डिस्कस करने वाले है सी ए सी एस सी एम ए वगैरह एम बी ए और लॉ उसके लिए ऐसा कोई रूल नहीं होता है कि आप किस कॉलेज किस टाइप से बोर्ड से आप इलेवन ट्वेल्थ हो पर मेरा अनुभव मैं आपको बोलता हूँ जितना इजी और जितनी अवेलेबिलिटी और जितने ऑप्शन आपको एच बोर्ड महाराष्ट्र बोर्ड में है उतने सी और आईसीएसई में नहीं है उसके मैं गलत है ऐसे नहीं बोल रहा हूँ पर उसके तीन नुकसान है एक तो सीबीएसई और आईसीएसई के कॉलेजेस लिमिटेड है कॉमर्स के लिए दूसरी चीज ऐसे की जब वो स्टूडेंट वो कॉलेज में लगाता है तो उसको कॉलेज के छह सात घंटे फिर उसके बाद उसके क्लासेस अवेलेबल कम है उसमें तीन चार घंटा हम भी लेते हैं पर एक्चुअली आपका उसमें भी टाइम जाएगा सेल्फ स्टडी के लिए yes. टाइम और अगर आप करियर प्लान करते हो इलेवन से जो मैं आगे बोलना वाला हूँ सी ए सी एस सी में उसके लिए टाइम ही नहीं मिलेगा सो माई सिंपल सजेशन टू द पेरेंट इज इफ यू वॉन्ट टू गो टू सीबीएसई कॉलेज फॉर इलेवन ट्वेल्थ आप जाइए पर मेरा आपसे यही अनुरोध है कि अगर महाराष्ट्र बोर्ड के अभी सिलेबस बहुत अच्छा हुआ है महाराष्ट्र बोर्ड का उसके फायदे ऐसे कि आपको कोई भी एजुकेशन करना है तो उसका टाइम आप इलेवन से स्टार्ट कर दो तो आप वो टाइम दे पाओगे नक्कीच सर आपण आपल्या प्रश्नांकडे येऊयात पुन्हा आपण प्रेक्षकांचे प्रश्न घेणारच आहोत आपल्या कोर्स ची मग महाविद्यालय प्रोसिजर कशी असेल आणि एसीसी म्हणजे क्लासेस त्यासाठी काय मदत करेल मध्ये ज्या दिवशी पण दहावीचा निकाल येणार आहे त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल की या वर्षी ऍडमिशन कसे होणार okay. आयदर इट कॅन बी ऑनलाईन ऑर इट कॅन बी कॉलेज टू कॉलेज जर ऑनलाईन असेल तर आम्ही त्यावेळेस तुम्हाला त्या कॉलेजेसची नावं सांगू कॉलेजेस पण चांगली आहेत आणि त्या कॉलेज त्या नियमानुसार सरकारी नियम जेवढे आहेत ते फॉलो करून त्यांना त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल आणि जर समजा गव्हर्मेंटने असा निर्णय घेतला की कॉलेज टू कॉलेज ऍडमिशन द्यायचंय मग तर काही प्रश्नच नाहीये अशा आपण दोन्ही गोष्टी करून त्यांना देणार आहोत गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी कॉलेजेसची नावं तुम्हाला सांगू शकत नाही फक्त एवढं सांगेल की तुम्हाला क्वालिटी एज्युकेशन नक्की मिळेल पण मला विसर्मेंट सुद्धा या गोष्टीचा नक्की विचार करेल कॉलेजेस कशी द्यायची या पुढे जाऊन मला असं विचारायचं की कॉमर्स साठी आपण करिअर मार्गदर्शन करतोय तर या सगळ्या सिच्युएशन मध्ये कॉमर्स मध्ये का यावं तुमचं काय मत आहे एक गोष्ट लक्षात घ्या की इट इज या कोरोनामुळे फक्त शिक्षण नाही असा कोणता क्षेत्र राहिलेला नाहीये की ज्यामध्ये त्रास मुलासले क्या टोटली इकोनॉमिक स्लो डाउन राइट बराबर सो इफ यू वॉन्ट टू कवर इन टू दैट यू शुड टेक तुम्हारा आपको ऐसा एजुकेशन देना पड़ेगा जो आपको जॉब दे सके या आप खुद का व्यवसाय स्टार्ट कर सके दूसरी चीज उसमें कभी रिसेशन ना हो और तीसरी इंपॉर्टेंट चीज की पेरेंट के जेब को वो परवड़ना चाहिए मीन्स इट शुड बी इकोनॉमिकल तो अगर ये तीनों चीजों का अगर आपको आंसर चाहिए मुझे आप बताइए कोरोना के बाद टैक्सेस बंद होगी क्या नहीं कोरोना के बाद बिजनेस बंद होगा क्या नहीं लीगल कायदे बदल जाएंगे क्या कि कंपनी लॉ इनकम टैक्स वगैरह कुछ भी नहीं तो वो चलने वाला है ये सब हैंडल करने वाला ह्यूमन रिसोर्स कहाँ से आता है कॉमर्स से तो आज अगर आप मैं कोई कोई फील्ड गलत है इस बारे में बोलने के लिए यहाँ नहीं बैठा हूँ पर इंजीनियरिंग हो मेडिकल हो या बाकी बी वगैरह हो इसमें नौकरी और इसमें जो खर्चा इंजीनियरिंग का बच्चा इंजीनियरिंग पास होते होते खाली 11 -12 का क्लास और इंजीनियरिंग करते करते उसको सात साल लग जाते हैं जिसका खर्चा कम से कम पंद्रह बीस लाख होता है आज कॉमर्स में एक से डेढ़ लाख रुपए में आप सी सीएस सी एस सी एम जैसे कोई भी कोर्स कंप्लीट कर सकते हो और उसके साथ साथ ये सारे कोर्स रिसेशन प्रूफ है अच्छा। तो इसलिए शुड गो फॉर कॉमर्स बिलकुल एस मेनन जिन्होंने प्रश्न पूछा पूर्ता की आपस्क्रिप्शन दिन्सर दिया जे श्रोते मराठीतून प्रेक्षक जे बघतायत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते की कॉमर्सला खूप जास्त प्रमाणात करिअरसाठी ऑपॉर्च्युनिटीज असू शकतील इथून पुढच्या काळामध्ये कारण कोरोनामुळे आपल्याला ब्रेक लागला असला तरी आपण थांबणार नक्कीच नाही आहोत आणि यानंतर जे रिसोर्सेस ओपन होतील त्यामध्ये कॉमर्सला सगळ्यात जास्त ओपनिंग राहतील सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तर या सगळ्या आर्थिक मंदी मध्ये कॉमर्स ची हि सगळी जी काय कंडिशन आहे ती आणि मग येणाऱ्या वेगवेगळ्या वेग करियरच्या संधी म सीएससी या बाबतीतल्या त्याबद्दलही सांगा सबसे पहिले आज हम प्रोग्राम इसलिए ले रहे है की आपको आपके बच्चो का टाइम वेस्ट मुलांचा वेळ वाया नाही घालायचा आपल्याला हु, इनफॅक्ट आजच्या कार्यक्रमानंतर पण तुमचा मुलगा कॉमर्स साठी तयारी सुरू करू शकतो तयारी सुरुवात करेगा आप मेरा युट्युब चॅनल देख रहे हो उसमे पहिला ही इलेव्हन का व्हिडिओ डाल के रखा इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग एन अकाउंटन्सी So, ऐसे बहुत सारे वीडियो है वो देख के उसको कॉमर्स के प्रति इंटरेस्ट क्रिएट हो जाएगा दूसरी इंपॉर्टेंट चीज ऐसी है कि अगर आप कॉमर्स के सबसे तीन अपेक्स करियर समझे जाते हैं सी ए सी एस और सी एम ए और ये तीनों करियर के बारे में ऐसा होता है कि ये तीनों करियर में दोस्तों कि आपको जो है आ, उसकी शुरुआत इलेवेंथ से करनी पड़ती है इलेवन के एक तीन महीने निकल जाए दिवाली तक बेसिक आप सब्जेक्ट समझ लो हुँ. और एक बार वो सब्जेक्ट होते ही हुँ. आपको अगर आपका थेटिकल नॉलेज बहुत अच्छा है आपको एसपी ओ सी सब्जेक्ट अच्छे लग रहे हैं यू कैन थिंक ऑफ कंपनी सेक्रेटरी सी एस कोर्स आपका अगर थेटिकल सब्जेक्ट अच्छा है और अकाउंट मैथ्स भी आपको अच्छा लग रहा है टेंथ में ओवरऑल सिक्सटी फाइव परसेंट के ऊपर है यू कैन थिंक ऑफ सी ए कोर्स एंड देन अगर आपको थोड़ा सा एवरेज चाहिए सी के बारे में ऐसी निगेटिविटी है कि रिजल्ट कम आता है हुँ. या टफ है तो अगर वैसी अगर आपके पास सिचुएशन है इन दैट केस यू कैन गो फॉर सी ये तीनों कोर्स की तीन स्पेशलिटी है सबसे पहले इनके लिए किसी भी कॉलेज किसी भी यूनिवर्सिटी में एडमिशन नहीं लेना पड़ता है ये आप साइड बाय साइड इलेवेन से कर सकते हो दूसरी इंपॉर्टेंट चीज आप ग्रेजुएट करते करते इलेवन से ग्रेजुएट तक के कोर्स हो जाएंगे हुँ. इस कोर्स में कोई भी रिजर्वेशन नहीं है न कास्ट बेस न जेंडर बेस न इनकम बेस न एज बेस एंड सबसे कभी ऐसा देखा नहीं गया है जितने गवर्नमेंट लॉ करेगी मीन्स मैं सही मायने में बोलू की मुझे बाकी का सब पता नहीं सही मायने में अच्छे दिन सिर्फ कॉमर्स के लिए आए है द रीजन इज बिकॉज ऑफ द लॉ वट गवर्नमेंट इज मेकिंग डे बाई डे डिटाइजेशन हो गया डिजिटल इंडिया हो गया तो इसके बाद जो है ये सबसे ज्यादा ये है इसमें आया क्वेश्चन स्कीम ओके एंड देन सेकंड इज व्हाट कि ये कोर्सेज के जो आ, ये होते हैं स्टेप्स आपको गूगल पे मिल जाएंगे लेकिन मोटा मोटी ऐसे होता है कि आपकी जैसे ही बारहवीं की एग्जाम खत्म होती है आपको इसकी एग्जाम देनी होती है जिसको हम फाउंडेशन बोलते हैं फाउंडेशन होने के बाद आपका नेक्स्ट स्टेज आता है इंटरमीडिएट एंड देन होता है फाइनल इन जनरल ग्रेजुएशन के बाद सी होने के लिए चार साढ़े चार साल सी और सी में होने के लिए तीन साल लगते हैं ये कोर्स की स्पेशलिटी ऐसी है कि इसके लिए आपको कहीं पे भी एडमिशन यूनिवर्सिटी में लेना नहीं है इसकी फीस आठ से दस हजार की होती है क्लास आप लगाओ ऑनलाइन या खुद का खुद पढ़ाई करो तो भी चलेगा मैं उसके लिए फोर्स नहीं करूंगा पर आपको उसके भी क्लास हमारे पास से ऑनलाइन मिल जाएंगे और सबसे अच्छी बात ऐसी है कि आप ग्रेजुएट साइड बाई साइड कम्प्लीट करो और उसके साथ ये तीनों कोर्सेस करो और इन तीनों इंस्टीट्यूट का रेपुटेशन इतना ज्यादा है वैकेंसीज आर नॉट ओनली अवेलेबल इन इंडिया इंडिया के बाहर भी इसको बहुत ज्यादा स्कोप है मीन एशियन कंट्रीज जितने भी है उन्होंने भी इन डिग्री को रिकॉग्निशन दिया है इनफैक्ट सी का कोर्स तो इवन यूएस के सी से भी ज्यादा अच्छा समझा जाता है अच्छा सर आता बरेच विद्यार्थी असं आपल्याला म्हणतायत की जरा मराठीतून एक्सप्लेन okay. करा हे सगळं या बरोबरच जे आणखीन दोन ऑप्शन्स आहेत म्हणजे लॉ असेल बीबीए सुद्धा सांगा मध्ये आता एक नवीन फार मोठा चेंज झालेला आहे मित्रांनो आपण बऱ्याचशा वेळेस एमबीए नंतर जे आहे ते आयएम्स असं स्वप्न बघायचे मुलं आणि ते ग्रॅज्युएट झाल्यानंतर परंतु आता एवढं चांगलं झालेलं आहे की इव्हन तुम्ही बारावी नंतर पण आयएम्स मधून इंटिग्रेटेड बीबीए आणि एमबीए करू शकता बीबीएच्या चांगल्या कॉलेजमध्ये पण पुण्यात जर ऍडमिशन पाहिजे असेल तर त्याच्या एंट्रन्स मध्ये जसं सिम्बोसिस असेल बीएमसीसी असेल एम आय टी असेल या कॉलेजेस मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला त्याची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते त्याची तयारी पण आपण अकरावी आणि बारावी पासून करून घेतो ऍट द सेम टाइम जर तुम्हाला लॉ मध्ये करिअर करायचं असेल तर त्याची पण एंट्रन्स आहे आता ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नाही त्याची पण तयारी आपण अकरावी आणि बारावी पासून करून घेतो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एक साधा एक्झाम्पल आहे की मोदी पंतप्रधान अचानक दोन हजार चौदा मध्ये झाले नाही त्यांनी त्याची तयारी दोन हजार पासून केली होती तुमच्या आयुष्यात तुम्ही अचानक ग्रॅज्युएट झाल्यानंतर नोकरी किंवा मोठा करिअर मिळणार नाही तुम्ही आणि तुमच्या पाल्याने करिअरची तयारी आत्तापासून करायला पाहिजे मी तुम्हाला मध्ये टाकत नाहीये परंतु प्लॅनिंगने जर तुम्ही पुढे गेलात तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग जमेल करिअर प्लॅनिंग जमेल टॅलेंट बऱ्याचशा जणांकडे असतो पण तू कोणी गाईड न केल्यामुळे आज हा प्रोग्राम जेवढे जण म्हणतात त्याला त्यांच्यापैकी बऱ्याचशा जणांना आता कळायला असेल एमबीए करण्यासाठी बारावी नंतर पण करता येतं लॉ साठी एंट्रन्स तयार झाली आहे भारतातले सगळ्यात बेस्ट दोन कॉलेज पुण्यात आहेत हे लोकांना माहिती नाहीये त्यासाठी हा कार्यक्रम आहे म्हणजे तुम्ही सगळी तयारी आत्ता आणि आता अकरावी पासून करायला पाहिजे कोरोना या सगळ्या गोष्टी चालत राहतील परंतु ते क्षण क्षणभर आहेत पण तुमचं करिअर आयुष्य भरायचं आहे आणि त्याची प्लॅनिंग तुम्ही आता सुरुवात करायलाच पाहिजे या प्लॅनिंगमुळेच बरेचसे प्रश्न येतात सर जयेश भोईर यांनी प्रश्न विचारला की अकरावीत असताना आय एम ची तयारी करू शकतो यस यस शंभर टक्के आय एम्स मध्ये तुम्हाला एंट्री दोन लेवल वर मिळते एक म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कॅट ची एक्झाम देऊन आयएम्स मध्ये एंट्री मिळते तिथे कॉम्पिटिशन फार आहे पण त्याचा एक शॉर्टकट असा आहे मित्रांनो बेस्ट वे की तुम्ही काय करायला पाहिजे की आता अकरावी पासून बारावी नंतर एक एम्स मध्ये परीक्षा येते ती परीक्षासाठी तयारी तुम्ही आता करायला पाहिजे नॉर्मल स्कॉलरशिपचा जसा सिलेबस असतो मॅथ्स आहे त्यात लॉजिकल रिझनिंग आहे जी के आणि इंग्लिश आहे आणि त्याची तयारी आता करून तुम्ही डायरेक्टली बारावी नंतर इंटिग्रेटेड बी बी ए साठी एक्झाम देऊ शकता एम्सच्या अँड देन यू कॅन डू आयएम्स मधून ए करता येतात